नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी राजवाघ आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा घेण्यात आला काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचा कार्यकर्ता मेळावा. लोकसभा निवडणुकीत भाजप सेनेचाच विजय होणार, मालेगावात झालेल्या युतीच्या मेळाव्यात मंत्री महाजनांनी व्यक्त केला निर्धार. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाचं नियोजन सुरू, ज्योतिचित्र मंदिरात घेण्यात आली शिक्षक आणि महसूल कर्मचाऱ्यांची कार्यशाळा. आणि विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय कर्मकार महासंघातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली निदर्शने. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचा कार्यकर्ता मेळावा शिंदखेडा येथे पार पडला. धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निमित्ताने शिंदखेडा येथे काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात नेते मंडळींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागा असे आदेश दिले. याप्रसंगी आमदार कुणाल पाटील, हेमंत देशमुख, ज्ञानेश्वर भामरे, संदीप बेडसे, शामकांत सनेर, इर्शाद जहांगीरदार, रामकृष्ण पाटील, प्रकाश पाटील, ज्योती पावरा, सुरेश भाऊसाहेब, ललित वारुडे, युवराज करंकाळ, एस टी पाटील, शानाभाऊ कोळी, मधुकर गर्दे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तुमची उमेदवारीमुळे विरोधकाला या जिल्ह्यातल्या मंत्र्यांना फार मोठा धसका त्यांनी घेतलेला असल्यामुळे ते या तालुक्यामध्ये एवढी ताकद दाखवतील की ते स्वतःची मंत्री स्वतःची आमदारकीची निवडणूक ते स्वतः या ठिकाणी करतील आणि अनेक प्रकारचे प्रयत्न या तालुक्यामध्ये करतील. म्हणून आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन नव्हे तर आम्हाला सगळ्यांना एकमताने आपल्यासाठी काम करावं लागेल आणि आम्ही 100% करू. पंतप्रधानांच्या तोंडे पाकिस्तानाचा त्याला तुम्हाला शेजारी निवडता येते, तुम्हाला त्याची जमून द्यावं लागणार आहे, काहीतरी मार्ग काढावे लागणार आहे. युद्धाचा उपाय नाही, त्याच्याकडे अनुभव आंबे तिकडे अनुभव आंबे दोन्ही देश गपून जातील. हे कळतं शाळांना, तर यालाही कळतं नरेंद्र मोदीला हे युद्ध करता येणार नाही. पण उगीच पाकिस्तानच्या हिंदुस्थानच्या या सध्या भांडणावरती एक असं राष्ट्रीयत्वाचं एक जाळं उभं केलंय. आज आपल्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती, आपल्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती, भयंकर मोठा दुष्काळ या जिल्ह्यामध्ये पडलेला आहे. आज गावागावामध्ये जर आपण जाऊन बघितलं तर आज पाण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. आज त्या ठिकाणी आमच्या जनावरांना चारा नाही. आज आमच्या जनावरांच्या छावण्या त्या ठिकाणी सुरू झाल्या पाहिजे. जनावरांकरता चारा डेपो त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे. परंतु ह्या विषयावरती बोलायलाही पोलीस बंद येते. काल मी पेपरमध्ये वाचत होतो की शिंदखेडा तालुक्यामध्ये आज जवळपास 30 ते 32 गावांना त्या ठिकाणी पिण्याच्या टँकरची आवश्यकता आज निर्माण झाली. आज त्या ठिकाणी लोक सैरावेला झालेले पिण्याच्या पाण्याकरता आणि असं असताना सुद्धा आपल्या जिल्ह्यातील मंत्री आपल्या तालुक्याचे मंत्री कुठेही आज दुष्काळावरती किंवा आज त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यावरती चाऱ्यावरती बोलायला तयार. दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री जिल्ह्यावर येऊन गेले, दुष्काळाची बैठक घेऊ असं म्हणाले. दुष्काळाची बैठक झाली, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जांबू, आम्ही सर्वजण त्या बैठकीला उपस्थित होतो. त्या बैठकीमध्ये आम्ही फार आवर्जून हा पोटतिरकीने विषय मांडले की ह्या वर्षीचा दुष्काळ साहेब फार प्रचंड मोठा आहे, तुम्ही स्वतः लक्ष घातलं पाहिजे, तुमच्या मंत्र्यांना कामाला लावलं पाहिजे. आम्ही सांगितलं की आमच्या ज्या ज्या काही पाणीपुरवठ्याच्या योजना आहेत, ज्या सामुदायिक नळ पाणीपुरवठा योजना आहेत, त्या तुम्ही तात्काळ चालू केल्या पाहिजे. आज माझ्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी 5 नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. 21 गाव पाणीपुरवठा आहे, 8 गाव आहे, 12 गाव पाणीपुरवठा योजना आहे. या पाणीपुरवठा योजना जरी आपण कार्यान्वित केल्या, त्यांची वीज बिल भरलेले नाही आणि मेंटेनन्स बाकी आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव येथे भाजप शिवसेना युतीचा मेळावा संपन्न झाला. लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते सध्या जोरदार तयारी करताना दिसतायत. या पार्श्वभूमीवर युतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना युतीचा मेळावा मालेगाव येथे घेण्यात आला. मेळाव्याला उमेदवार तथा मंत्री डॉ सुभाष भामरे, नामदार गिरीश महाजन, नामदार जयकुमार रावल, नामदार दादा भुसे यांच्यासह भाजप शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ सुभाष भामरेंना मोठ्या मताधिक निवडून आणण्याचा निर्धार यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. मी मान्य सुशील कुमार शिंदे यांचं स्टेटमेंट ऐकलं, आपण असे दाखवलं की मला भारतीय जनता पक्षाकडून मला आणि माझ्या मुलीला असा प्रस्ताव आला की आपण भारतीय जनता पक्षावर द्यावं. मला वाटत नाही या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे म्हणून. आता आजकाल यांच्याकडे कोणी कॅमेरेच नाही सध्या, त्यामुळे काहीतरी
वेगळं विधान करावं आणि आपण प्रसिद्धी द्यावं त्यासाठी विधान केलेलं दिसत आहे. सुशील कुमारजींकडे दोन्हीच्या ठिकाणी काँग्रेसमधून भाजपामध्ये या संघाला गेलेलं नाही आणि आमच्याकडे गरजच नाही. त्यांच्या मतदारसंघातून आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, ती जागा आम्ही 100% जिंकणार आहोत. त्यामुळे कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यापुढील बातम्या अल्पशहा विश्रांतीनंतर. आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी माननीय रावसाहेब श्री बाळासाहेब रावण भदाणे यांच्या प्रेरणेने, कुशल मार्गदर्शनाने व अध्यक्षतेखाली सुरू असलेली इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान बोरकुंड संचलित श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोराणे प्रनेर तालुका जिल्हा धुळे येथे इयत्ता 5वी ते 12वी साठी सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी प्रवेश देणे सुरू. महाराष्ट्रात सर्वात अल्प फी मध्ये 30 वर्षापासून सुरू असलेली दर्जेदार शिक्षणाची व उत्तम जेवणाची व्यवस्था असलेली एकमेव निवासी सैनिकी स्कूल, शाळेची वैशिष्ट्ये, मुला मुलींचे सुसज्ज वसतिगृह, निसर्गरम्य वातावरणात शाळेची प्रशस्त इमारत, एका वर्गात मर्यादित फक्त 45 विद्यार्थी, म्हणून वैयक्तिक लक्ष, 10वी 12वीच्या 100% निकालाची परंपरा, सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, ऑडिओ व्हिडिओ क्लासरूम, सुसज्ज कला दालन, सर्व स्वयंयुक्त ग्रंथालय, उच्च शिक्षित अनुभवी प्रशिक्षित शिक्षक व प्राध्यापक वृंद, स्कॉलरशिप, होमी भाभा, NTS, MTS, ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी एक्स्ट्रा क्लासेस, MSCIT, CCC यासारखे बेसिक कम्प्युटर कोर्सेस, 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी NDA, JEE, NEET स्वतंत्र बॅचेस, शाळेचे प्रशस्त मैदान, हॉकी फुटबॉल खेळात स्टेट नॅशनल चॅम्पियन्स खेळाडूंची परंपरा, इनडोअर हॉलमध्ये चेस क्लॉक सहित बुद्धिबळाचे ट्रेनिंग, मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जोपासण्यासाठी NCC, या व्यतिरिक्त मिलिटरी ट्रेनिंग, मार्च पास, रायफल शूटिंग, स्विमिंग यांचे प्रशिक्षण, फिजिकल फिटनेससाठी सकाळी 5 वाजेपासून PT, योगा, जिमची सोय, लेझिम, बांबू डान्स यासारख्या ॲक्टिव्हिटी व सांस्कृतिक कार्यक्रम. तर मग आपल्या पाल्याची शैक्षणिक वाढ गुणवत्ता विकासासाठी शिस्तांगी करण्यासाठी आजच श्री छत्रपती शिवाजी सैनिकी स्कूल मोराणे धुळेला भेट देऊन प्रवेश निश्चित करा. प्रवेश परीक्षा दिनांक 21 एप्रिल 2019 रविवार रोजी. त्यासाठी स्कूलच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या, www.sainikischoolmorane.org. आमचा संपर्क क्रमांक 70289-10499. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाचे बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्म कुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत, सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय, आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता, फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99-70-81-66-27, फोन नंबर 0-25-62-64-23-45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा.
आमचा पत्ता राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे। फोन नंबर 0252 62 233 449। तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका। दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हात पायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार। केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध। पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे। बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध। तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो। अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे। आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा। पहिले ते चार चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलरवर यायला लागले, मग स्वतः चालून यायला लागले। आता बराचसा फरक आहे। असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं, आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे। आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे, दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। 28 राजेंद्र नगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे। डॉक्टर सुदाम सूर्यवंशी। मोबाईल नंबर 94045 66161। ठेवा ते फवारा मारायला, पहिले अंगभर कपडा तोंडले, रुमाल चांगला हात धोवा। अव थांब थांब अव, मी बीव्हीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक ने फवारणी कर राहिलो। काय बीव्हीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक? हा, अरे बीव्हीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव सच्चे, म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही। पान कुरतणारे आया, बुरशीजन्य रोग, रोज शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस। मायव, आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वारमा करा तर आपला उत्पन्नना 50% अशी भरघोस वाढवस। म्हणजे फवारा मारणाऱ्याले भी इजा नाही? बिलकुल नाही। परसबाग, बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधला लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकतो। मला भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मातला रोपेसले आणि वावर मातला पिकेसले, हाऊस फवारा मार। पण का व हाऊ भेटस कोठे? अव धुयामा, धुयामा क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साऊंड, शेजारी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी धुळ्यातील ज्योतिचित्र मंदिरात शिक्षक, महसूल कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली। लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेत, तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरळीतरित्या कशा पद्धतीने पार पडेल याच्या तयारीत व्यस्त आहेत। निवडणुकीचं संपूर्ण नियोजन करताना यंत्रणा दिसत आहे, याचाच एक भाग म्हणून निवडणुकीची जबाबदारी दिलेल्या महसूल कर्मचारी शिक्षकांची धुळे शहरातील ज्योतिचित्र मंदिरात कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेत प्रांताधिकारी भीमराव दराडे यांनी मार्गदर्शन करून निवडणूक कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। मतदानाची पूर्ण पद्धती देणार नाही, म्हणजे स्थिती काय, हे फक्त
फक्त आपण एकच लक्षात घ्यायचं आहे की व्हीव्हीपॅट मध्ये मतदाराने मतदान कोणाला केलं याची एक चिठ्ठी निघते, ती त्या चिठ्ठीवरती मतदाराचं नाव अनुक्रमांक आणि चिन्ह ह्या तिन्ही बाबी असतात. ही चिठ्ठी फक्त त्याला 7 सेकंद दिसते मतदाराला, आणि 7 सेकंद झाल्यावरती ती चिठ्ठी ऑटोमॅटिकली त्या खालच्या ड्रॉप बॉक्समध्ये पडते. चिठ्ठी घरी नेता येत नाही, लक्षात घ्यायचं आहे मुद्दा. त्याला फक्त चिठ्ठी दिसेल आणि चिठ्ठी ऑटोमॅटिक त्या मशीनमध्ये खाली पडेल. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. संत रोहदास चर्मकार विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य अंतर्गत चर्मकार समाजाला NSFDC थेट कर्ज योजना योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले आहे. सदरबाबत अनेक वेळा महाराष्ट्रातील चर्मकार संघटनांनी कर्ज माफ झाले पाहिजे अशी मागणी केलेली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाल्याने धुळे जिल्ह्यातील तालुके दुष्काळ असल्याचे जाहीर केलेले आहेत व शासनाने दुष्काळ जिल्ह्यातील कर्ज वसुली थांबवून शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेले आहेत. त्याप्रमाणे चर्मकार समाजातील लघु उद्योग व गटाई काम करणाऱ्या चर्मकार समाजाचे महामंडळाने कर्ज वसुली थांबवून कर्ज माफ करण्यात यावे. महामंडळाने वकिलामार्फत कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठवल्या आहेत, ते त्वरित थांबवण्यात यावे व महामंडळाने दिलेले कर्ज सरसकट पूर्णपणे माफ करावे. या चर्मकार समाजाच्या पूर्ण विकासासाठी नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे. शासन दलित जनतेशी पक्षपातीपणा करत असल्याचे दिसून येत आहे. वसुली थांबवून कर्जमाफी न दिल्यास राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्रभर जनआंदोलन करेल असा इशारा देत धुळ्यात निदर्शने करण्यात आली. भीवसन आहिरे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. आज गरीब चर्मकार समाज गटई काम करून आपला उदरनिर्वाह करत असताना या दुष्काळ स्थितीमध्ये त्याच्याकडनं कर्ज भरले गेल्याने तो थकबाकीदार राहून गेलेला आहे. म्हणून या दुष्काळ स्थिती असताना त्यांना या चर्मकार समाजाने समाजाला संतुलिता चर्मोद्योग महामंडळ आणि महात्मा फुले महामंडळ, OBC महामंडळ, अन्न व साठी महामंडळ आणि सर्व महामंडळाचे कर्ज या शासनाने माफ केले पाहिजे अशी मागणी आम्ही अनेक वर्षापासून राष्ट्रीय चर्मकार महासंघाने पूर्ण महाराष्ट्रभर केलेली आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा घेण्यात आला काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचा कार्यकर्ता मेळावा. लोकसभा निवडणुकीत भाजपा सेनेचाच विजय होणार, मालेगावात झालेल्या युतीच्या मेळाव्यात मंत्री महाजनांनी व्यक्त केला निर्धार. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाचं नियोजन सुरू, ज्योतिचित्र मंदिरात घेण्यात आली शिक्षक आणि महसूल कर्मचाऱ्यांची कार्यशाळा. आणि विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली निदर्शने. याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्रीयन माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.